नमस्कार मित्र हो, आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती मी घेऊन आलेलो आहे। हा जो फोटो तुम्ही पाहताय तो आहे डेनिस अँथोनी टिटो यांचा, जे मूळचे अमेरिकेचे आहेत। त्यांच्याविषयी एक महत्त्वाची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। अंतराळात प्रवास करणे हे सर्वसामान्य व्यक्तींच्या आवाक्याबाहेरचे काम आहे हे सर्वांना माहीतच आहे। पर्यटन म्हणून आपण जगभरात कुठेही जाऊ शकतो, मात्र अंतराळात पर्यटनासाठी जाणे ही गोष्ट तशी अवघडच आहे। मात्र येत्या काही वर्षात हे शक्य होईल यात शंकाच नाही। डेनिस अँथोनी टिटो हा अमेरिकेचा कोट्याधीश इंजिनियर, मात्र या इंजिनियरची खरी ओळख आहे ती पहिला अंतराळ पर्यटक म्हणून। 1999 मध्ये मिरकॉप या अंतराळ व्यावसायिक कंपनीने सर्वप्रथम पर्यटनाचा प्रकल्प पुढे आणला। डेनिसने पैसे भरून सोयुज TM-32 या रशियाच्या अंतराळ स्टेशन मोहिमेत सहभागी झाला। 28 एप्रिल 2001 रोजी या क्रू सोबत डेनिस पहिला अंतराळ पर्यटक म्हणून अंतराळात गेला। 7 दिवस 22 तास व 4 मिनिटे तो अंतराळात होता। डेनिसने फेब्रुवारी 2013 मध्ये तर मंगळावर पर्यटक घेऊन जाण्याचा बेत आहे असे म्हटले होते, पण नासाच्या सहकार्याशिवाय हे शक्य नसल्यामुळे तो सध्या तरी रहित करावा लागला। धन्यवाद।